नमस्कार. पणजी दूरदर्शनच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचं साहित्य दर्पण या साहित्याला वाहिलेल्या कार्यक्रमामध्ये स्वागत. साहित्य दर्पणच्या आजच्या भागामध्ये आपण एका दीपस्तंभाला भेटणार आहोत. हा दीपस्तंभ असा आहे की गोव्याच्या साहित्यिक संचिताचं जर संपूर्ण आणि समग्र दर्शन जर आपल्याला हवं असेल आणि या संचितामधले काही मैलाचे दगड किंवा त्याचं प्रातिनिधिक दर्शन घडवणाऱ्या व्यक्ती त्यांच्याविषयी आणि अशा ग्रंथांविषयी आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर एकच नाव डोळ्यासमोर येतं आणि ते म्हणजे डॉक्टर सोमनाथ कोमरपंत. केवळ गोमंतकीय साहित्य असं न म्हणता एकूणच मराठी सारस्वताचा समग्र धांडोळा ज्यांनी केवळ कालचा आजचा असा नाही तर 150 वर्षापासूनच्या साहित्याचा समग्र धांडोळा ज्यांनी घेतलेला आहे. अनेक महत्त्वाच्या साहित्यिकांवर आणि त्यांच्या साहित्यावर ज्यांनी प्रचंड लिखाण केलेलं आहे आणि अतिशय दर्जेदार लिखाण केलेलं आहे आणि ज्यांच्या पुस्तकांना आज संदर्भ ग्रंथ म्हणून खूप मोठी मान्यता आहे असे डॉक्टर सोमनाथ कोमरपंत यांच्याशी बातचीत करण्याचं भाग्य आज आपल्याला लाभलेलं आहे. नमस्कार डॉक्टर सोमनाथ कोमरपंत. असं म्हटलं जातं की गोव्यामधलं कुठलंही पुस्तक प्रकाशन असेल किंवा गोव्यामधला कुठलाही साहित्याचा कार्यक्रम असेल तर तिथे डॉक्टर सोमनाथ कोमरपंत नाहीत असं होऊच शकत नाही. आणि मी स्वतःसुद्धा किंवा आपल्यासारख्या अनेक साहित्य रसिकांनी असे शेकडो कार्यक्रम पाहिलेले आहेत ज्याच्यामध्ये डॉक्टर सोमनाथ कोमरपंत यांच्या रसाळ वाणीमधून आम्ही अनेक पुस्तकांचा आस्वाद घेतलेला आहे. तुमची स्वतःची जी प्रचंड ग्रंथसंपदा आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने समीक्षा आस्वादन असं पुस्तकांचं रसग्रहण कवितांचं आणि विविध लेखकांचं तुम्ही केलेलं आहे तर हा इतका प्रचंड साहित्य प्रवास एकीकडे मराठीची प्राध्यापकी सांभाळत असताना तुम्ही जो केलेला आहे तर त्याची बीजं कशी पडली हे जाणून घ्यायला आज आम्हाला आवडेल. कारण तुमचा जो जन्म झाला तोच काणकोण या गोव्यातल्या अतिशय दुर्गम भागातल्या पाळोळे नावाच्या एका छोट्याशा खेड्यात जिथे अतिशय निसर्गरम्य समुद्र किनारा होता. घरी शेतकरी कुटुंब होतं, कुठलीही शिक्षणाची पार्श्वभूमी नव्हती आणि अशा गोव्याच्या एका छोट्याशा टोकावरती 1947 साली म्हणजे जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला त्याच वर्षी तुमचा जन्म झाला आणि अशी परिस्थिती असताना आजवरती जी तुम्ही उत्तुंग झेप घेतलेली आहे तर त्याचं रहस्य नक्कीच तुमच्या जडणघडणीमध्ये आहे. त्यामुळे आजच्या मुलाखतीची सुरुवात आपण तिथूनच करूया. संगीतातही तुम्ही म्हटलं की प्रचंड वाचन आणि उत्तुंग झेप हे मला स्वतःला थोडीशी अत्युक्ती वाटते. बर, माझ्या हातून जे काही घडलं त्याला त्यावेळची परिस्थिती कारणीभूत होती. बरं, ज्या संक्रमणावस्थेमध्ये मी जन्माला आलो आणि तुम्ही जो उल्लेख केला तो मला मान्य आहे. गोवा पारतंत्र्यामध्ये होता. हो, स्वातंत्र्य ज्यावेळी मिळालं त्यावर्षी माझा जन्म झाला. हा एक योगायोग. बरोबर, पण सुरुवातीची एक 14 वर्ष पारतंत्र्यात घालवलेली असल्यामुळे आणि स्वातंत्र्याची उर्मी काय आहे याचा लहानपणामध्ये संस्कार झाल्यामुळे स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य या दोन गोष्टीतला फरक कळला आणि स्वातंत्र्याची एक ओढ लागून राहिली. त्याचं कारण आम्हाला शालेय वयापासून लाभलेले शिक्षक आणि भोवतालचा परिसर. आमचा काणकोण दुर्गम भागात आहे हे तुम्ही सांगितलं, पण त्या दुर्गम भागामधून जवळजवळ 150 लोकांनी गोव्याच्या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये अग्रक्रमाने भाग घेतला. डॉक्टर पुंडलिक गायतोंडेसारख्या स्वातंत्र्यसेनानीने 1954 च्या सुमाराला आवाज उठवला. आणि तुमचं जे जीवन आहे म्हणजे साहित्याकडे तुमचा जो ओढा वळला किंवा शालेय जीवनापासून तर त्यामध्ये कोणते गुरुवर्य, शिक्षक, शाळा किंवा परिस्थिती याचा जो काही परिणाम झाला तर तो थोडासा आम्हाला ऐकायला आवडेल. ते आमची जी नवीन मराठी शाळा जी होती ती ज्या भागात होती तिथं पुंडलिक गायतोंडेंचे वडील राहत होते आणि तेथल्या मंडळींनी शिक्षण प्रेमामुळे ती शाळा स्थापन केलेली होती.
जुनी ग्रंथालय जेव्हा आठवतो आपण त्यावेळी जुन्या पुस्तकामध्ये पाळोळ्याच्या सरस्वती सेवक समाज या वाचनालयाचा उल्लेख आहे आणि गायतोंडे प्रवृत्तीने त्या वाचनालयाला देणगी दिलेली होती. बरं. आणि पुंडलिक गायतोंडेंचे वडील मंगेशबाब गायतोंडे तिथं येत होते, त्या परिसरात फिरत होते आणि त्यांच्या तोंडून आर्या केकावली ते पुटपुटत असताना मी ऐकलेलं आहे. शाळेमधलं शिक्षण, रामायण महाभारत, भारतातल्या सोप्या गोष्टी हे आम्हाला पाठ्यक्रमामध्येच होतं. आणि शाळेला लागून असलेलं वाचनालय आणि माझ्या मित्राच्या घरात असलेलं वाचनालय, बरं, त्याच्यामुळे माझ्या मनाचं पोषण झालं. शेतकरी कुटुंबात आमच्याकडे पुस्तकं असणं हे दुरापास, पण खेळगडी, आनंद, शालापत्रक, अमृत मासिक त्या काळात होतं, मुलांचे मासिक होतं, या वाचनामुळे मला आनंद तर झालाच पण वाचनाची भूक दिवसेंदिवस वाढत गेली आणि मित्राच्या घरात त्यांच्या सहवासाने मी वाचतच राहिलो. मी मगाशी तुमच्याबद्दल वाचत होते तर तुम्हाला मातृवियोग वयाच्या तिसऱ्या वर्षीच झाला. हो, हो. आणि घरामध्ये चार बहिणी आणि तुम्ही एकुलता एक पुत्र आणि वडील शेतकरी होते आणि घरामध्ये गरिबी होती. तर अशा वातावरणामध्ये हे जे शालेय शिक्षण, म्हणजे त्या काळी कोणी 6वी 7वी नंतर मला वाटतं फार शिक्षणासाठी प्रवृत्तही करत नसेल, तर अशा काळामध्ये तिकडचा एक मुलगा MA PhD करतो, तर हे कसं घडलं? म्हणजे याच्यामध्ये कुटुंब, समाज असा? वडिलांचं मला प्रोत्साहन होतं. हां, ज्या काळामध्ये मुलींना शिक्षण दिलं जात नव्हतं त्या काळात देखील माझ्या चारही बहिणींना वडिलांनी शिकवलं, मलाही शिकवलं, पण 6वी नंतर मी शिक्षण घेऊ नये असं त्यांचं मत होतं. कारण त्यांच्या शेतीसाठी माझी मदत त्यांना हवी होती. बरोबर. याची कुणकुण जेव्हा माझ्या मुख्याध्यापकांना लागली, हराप्रभू म्हणून मुख्याध्यापक होते, ते सुद्धा गायतोंडेंचे नातेवाईक, त्यांनी मला बोलून घेतलं. श्री मल्लिकार्जुन विद्यालयात मी शिकत होतो, त्यांनी मला समजावून सांगितलं आणि उद्या तू तुमच्या वर्गशिक्षकांना भेट असं सांगितलं आणि तेव्हापासून मला त्यांनी फक्त 4 रुपये फी असं त्या प्रगती पुस्तकावर लिहून दिलं आणि मी SSC ची परीक्षा होईपर्यंत त्यांनी ते वचन पाळलं. हां, 4 रुपये फी दरवर्षी. हां, म्हणजे आणि एवढंच नव्हे तर माझं प्रगती पुस्तक, म्हणजे गोवा स्वतंत्र झाला मध्यंतरीच्या काळात, तर ते प्रगती पुस्तक शिक्षण खात्याकडे पाठवून मला 150 रुपये तिथून स्कॉलरशिप मिळायची. म्हणजे त्याच्यातून ते व्यवस्थित भागत होतं आणि सतत प्रोत्साहन, वाचनाला प्रोत्साहन, लेखनाला प्रोत्साहन, मला उपजत असलेल्या चित्रकलेला प्रोत्साहन आणि त्याच्या जोडीला आणखी एका शिक्षकाचं मला आवर्जून नाव घ्यावं लागेल, ते म्हणजे आमचे यशवंत अनंत नाईक सर. ते सादोळचे गावाहून होडीने यायचे स्वतः वलवत. वलवत म्हणजे कधी कधी जर तिकडचा जो नाविक जर नसला तर बांबू घेऊन ते स्वतः ती होडी वल्लवीत यायचे, सायकल घेऊन यायचे, वेळेवर शाळेत यायचे आणि वर्गात शिरताना विद्यार्थ्यांना असं वंदन करायचे. वा, म्हणजे त्याला प्रतिसाद म्हणून आमचं वंदन करणं आलंच. बरोबर. त्यांना कुठलाही विषय तसा अविषय नव्हता, गणित, संस्कृत, चित्रकला, भूगोल सगळे विषय ते चांगल्या प्रकारे शिकवत होते. तर अशा प्रकारचे शिक्षक त्या काळात इतरत्रही होते पण नाईक सरांसारखे म्हणजे शिक्षक हे दुर्मिळच म्हणायला पाहिजे. विद्यार्थ्यांना वंदन करणं हा खरंच एक दुर्मिळ असा अनुभव, तो एक संस्कार आहे आणि संस्कारातून नवी पिढी घडते. बरोबर. असं आपलं एक निरीक्षण आहे. बरोबर. मग तुमचं पहिलं लेखन कधी आणि कसं सुरू झालं? खरं म्हणजे उपक्रमशीलता हा आमच्या मुख्याध्यापकांचा स्थायी भाव होता. ते ज्या शिक्षण संस्थेच्या परंपरेतून आलेले होते ते राम नारायण रुहिया कॉलेज मुंबईचं तिथं त्यांना मराठी शिकवायला प्राध्यापक नर फाटक होते. वा. आणि भूतपूर्व कुलगुरू प्राध्यापक त्र्यंकृ टोपी हे त्यांना अभिज्ञान शाकुंतल शिकवायचे.
हे टोपे म्हणजे आपले इतिहासातले जे प्रसिद्ध तात्या टोपे त्यांचे कोणी आणि त्यांचे त्यांच्या नात्यातले. बरोबर. तर ते संस्कृतचे पुढं त्यांनी भारतीय राज्यघटनेवर पुस्तक लिहिलं, LLM केलं, गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल झाले आणि पुढे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले. असा हा त्यांचा प्रवास. सो त्यांच्यामुळे त्यांचे म्हणजे त्यांच्या संस्कृतमधल्या प्रावीण्यामुळे हराप्रभू संस्कृतमध्ये त्यांनी प्रभुत्व मिळवलं आणि आम्हाला ते संस्कृत शिकवायचे आणि मराठी शिकवायचे. बरं. मराठी शिकवताना त्यांना पाठ्यपुस्तकाची जरुरी भासत नसे. त्यांनी आम्हाला SSC च्या वेळी खांडेकरांच्या क्रौंचवधमधील जो उतारा शिकवला ते संस्कार अजूनही माझ्या मनावर कायम आहेत. दुसरा एक प्रसंग सांगायला पाहिजे. 10वीच्या पुस्तकात आम्हाला मंगल वाचनातील म्हणजे भारतीयांना उद्देशून विज्ञापना हा आगरकरांचा जो निबंध प्रसिद्ध निबंध त्याच्यातला एक अंशता पाठ विचार कलहाला का भीता असा होता. त्याच्यातून आम्हाला आगरकरी कळले आणि विचार कलह किंवा विचार संघर्ष हा माणसा माणसामधला संघर्ष नसून विचारसरणीमधला तो एक संघर्ष असतो आणि सर्व प्रकारचे विचार आत्मसात करून एका ज्याला आपण अंतप्रेरणेतून आपला विचार त्याच्यातून सिद्ध झाला पाहिजे असा एक संस्कार मनावर जो झाला तो कायमचा रुजला. आणि या संस्काराचं प्रतिबिंब मला वाटतं तुम्ही केलेल्या सगळ्या रसग्रहणांमध्ये आस्वादनांमध्ये किंवा समीक्षेमध्ये दिसत असतं असं मी म्हटलं तर योग्य होईल का? हेतुता घडत नाही. हे आपातता घडत जात. कारण ज्या स्वागतशील मनाचे प्राध्यापक शिक्षक मला लाभले सुदैवाने तशाच प्रकारचे समानधर्मी प्राध्यापक चौगुले महाविद्यालयामध्ये डॉक्टर प्रल्हाद वडेर एकीकडे तुकारामाच्या गाथेचं संशोधन करणारे आणि दुसरीकडे 1960 नंतर आलेल्या नवसाहित्याचं स्वागत करणारे सत्यकथेत लिहिणारे मला लाभले. अतिशय म्हणजे ज्याला आपण ज्यांच्या अंतःकरणामध्ये ओलावा आणि नव्या विचारांचा उबदारपणा होता त्यांनी मला सतत प्रोत्साहन दिलं. आणि जसा माझा शालेय प्रवास हराप्रभू यांच्यामुळे सुकर झाला तसाच महाविद्यालयातला खडतर तरीही आनंददायी तो प्रवास सुखाचा झाला. त्याचं कारण म्हणजे चौगुले कॉलेजचे संस्थापक प्राचार्य दभवाघ त्यांनी माझ्याकडे असं प्रत्येक माझ्या अडीअडचणीकडे लक्ष पुरवलं. खरं म्हणजे कित्येक विद्यार्थी कॉलेजमध्ये होते पण माझे संस्कृतचे प्राध्यापक श्रीशम फडके आणि मी ज्या वसतिगृहामध्ये राहत होतो तिथं स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते जयराम भिकाजी राऊत होते त्यांच्यामुळे वाघांचं माझ्याकडे लक्ष गेलं. आणि हे मला वाटतं तुमचं बोट त्यांनी जे धरलं ते अगदी तुम्ही MA होईपर्यंत संपूर्ण PhD होईपर्यंत मार्गदर्शन केलं. आणि त्यांनी मला कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये पूर्ण वेळ काम दिलं. एवढंच नव्हे तर मी विषय कुठले निवडावेत हे सांगितलं. आणि त्यावेळी सकाळचं कॉलेज असल्यामुळे बरं सकाळच्या वेळी इंग्रजी आणि पॉलिटिकल सायन्स मी घ्यावं. नियमित वेळेमध्ये मानसशास्त्राचे पिरियड्स अटेंड करायला त्यांनी मला परवानगी दिली. मराठी संस्कृत हे मधल्या वेळेत आणि मी संस्कृतचा एकमेव विद्यार्थी आणि मला शिकवणारे 2 प्राध्यापक बरं त्यांच्या घरी सुद्धा जाऊन म्हणजे मी गमतीने कधी कधी म्हणतो ते गुरुकुलच मला लाभलं जुन्या पद्धतीने. आणि दोघांनी मला प्रेम दिलं. प्राध्यापक गोविंद माधव काळे आणि प्राध्यापक श्रीशम फडके. बरं. आणि मी हायस्कूलमध्ये जे संस्कृतचं जे बोर्ड धरलं ते MA पर्यंत सोडलं नाही आणि संस्कृतचा
माझ्या मराठीच्या अध्ययनाला पूरक असा खूपच उपयोग झालेला आहे. बरं, मग तुम्ही मध्ये जे मानसशास्त्र विषय निवडला तर त्याच्या मागे काही विशेष हेतू असा होता का की बाबा शिक्षक व्हायचंय आपल्याला किंवा असं काही मनामध्ये होतं? शिक्षक होण्याचं माझं स्वप्न हे लहानपणापासून होतं. पण कसं असतं की एखादा विषय आपण निवडतो किंवा एक स्थलकाल असं सापेक्ष अशा काही गोष्टी निर्माण होतात. कदाचित जर मला ग्रंथालय शास्त्राकडे मी वळलो असतो तर कदाचित त्या शाखेकडे, आणि ते सुद्धा तसं चांगलंच क्षेत्र होतं. बरोबर. पण आमचे त्यावेळचे ग्रंथपाल नावेलकर मला म्हणाले की तू जी नोकरी करतो आहेस तुला आर्थिकदृष्ट्या ते आता परवडणारं नाही, शिक्षकी पेशाकडे वळायला आता हरकत नाही. आणि त्यानुसार मी न्यू इयरमध्ये तिथं शिक्षकाची नोकरी धरली, ती सुद्धा ड्रॉइंग टीचर म्हणून. बरं, सुरुवात तुमची ड्रॉइंग टीचर म्हणून झाली. ते नाईक सरांचे संस्कार. बरोबर. मग त्यानंतर फोंड्यामधलं जे अल्मिडा हायस्कूल होतं तिथे तुम्ही 2 वर्ष होते. तिथं संस्कृत आणि मराठीचा शिक्षक. आणि मग त्यानंतर चौगुले कॉलेज आणि गोवा विद्यापीठ, म्हणजे त्यावेळेचं मुंबई विद्यापीठ. बरोबर. अशा प्रकारे तुमची ही वाटचाल झाली. तुम्ही ज्या विषयामध्ये PhD केली तर त्याच्यासाठी तुम्ही कवितांचा, एका कालावधीतल्या कवितांचा चिकित्सक असा अभ्यास केलात. तर हा विषय साहित्यावरचा निवडताना तुम्ही कविताच का निवडलीत असं मला थोडं उत्सुकता होती. कवितेविषयीची ओढ पूर्वीपासून होतीच. गोवा स्वतंत्र झाल्यावर जे वातावरण निर्माण झालेलं होतं तेव्हा मी अधूनमधून कविता करायचो. बरं. पण त्याला कविता म्हणणे कठीण होतं. तो नाद मी नंतर सोडून दिला, त्याला अनेक कारण झाली. महाविद्यालयातली एकूण माझं जे जीवन होतं ते तसं खडतरच होतं, आणि कविता ही अशी आपोआप उमलून येत नाही. कवितेला सुद्धा एक अभ्यास करावा लागतो. त्याच्यासाठी पूर्वसुरींचा अभ्यास पाहिजे, परंपरेचा अभ्यास पाहिजे, छंदावर प्रभुत्व पाहिजे. हे लक्षात आलं आणि तो मी नाद सोडून दिला आणि अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केलं. बरं. पण माझ्या प्राध्यापकांना माझी कवितेची जी ओढ तेव्हापासून लक्षात होती आणि तेच माझे PhD गाईड असल्यामुळे डॉक्टर प्रल्हाद वडेर यांनीच मला कवितेविषयी तू संशोधन कर असं सांगितलं. अरे वा. आणि योगायोगाने त्यांनी जो कालखंड 20 ते 45 दिवस सांगितला, म्हणजे तो टिळक युगापासून स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंतचा, म्हणजे लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांचं देशात जे नेतृत्व मिळालं त्या एकूणच कालखंडाविषयी मला आकर्षण असल्यामुळे तो केवळ कवितेचा अभ्यास न राहता तो राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रेरणांचा अभ्यास होईल आणि त्या काळच्या पूर्ण परिवर्तनाचा आणि माझ्या जन्मापूर्वीचा. बरोबर. बरोबर. म्हणजे पूर्वसुरींचा अभ्यास करण्याची संधी आली. बरोबर. आणि ती ही कवितेच्या अंगाने मी पटकन सरांना संमती देऊन टाकली. सर, तुमची जी 13 अतिशय महत्वाची अशी पुस्तकं प्रकाशित झालीत तर त्याच्यामध्ये तुम्ही 3 कवींच्या जीवनचरित्रावर किंवा त्यांच्या साहित्यावर आणि त्या कवींवर पुस्तकं लिहिली. ज्याच्यामध्ये तुम्ही निवडलेत रवींद्रनाथ टागोर, दुसरे आहेत केशवसुत आणि तिसरे आहेत कुसुमाग्रज. तर हे 3 कवी निवडण्यामध्ये काही खास कारण तुमचं आहे का? केशवसुतांची कविता मला 5व्या इयत्तेत भेटली, दिवा आणि तारा. तेव्हापासून केशवसुत माझ्या कच्छपीच लागले. त्याचं कारण असं की केशवसुतांना ज्या कठीण परिस्थितीतून दिवस कंठावे लागले त्याच्यात आणि माझ्यामध्ये मला काहीतरी एक असं समान धर्मीपणा जाणवला. आणि ज्याला आपण एक सप्रेशन म्हणतो ना तशी अवस्था त्यांच्या जीवनात आली सतत. आणि त्यामुळे मला ते जवळचे वाटायला लागले. आणि मला वाटतं कुसुमाग्रज आणि रवींद्रनाथ ही तुमची श्रद्धास्थानच आहेत असं म्हटलं तर. ही जी तुमची कवींवरची पुस्तकं आली तशी तुमची 4-5 पुस्तकं आहेत जी संपूर्णपणे काव्याचा रसास्वाद की ज्याच्यामध्ये अनेक कवी वेगवेगळ्या कालखंडातले तुम्ही घेतलेत. मी फक्त एक, आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे या एक गुच्छ आहे हा 5 पुस्तकांचा, त्याची फक्त ओळख आपल्या रसिकांना पुन्हा एकदा करून देते. क्षितिजरंग हा एक आपला असा संग्रह आहे. दुसरा आहे प्रतिबिंब, त्याचप्रमाणे आहे मराठी
कविता 1920 ते 1945 एक चिकित्सक अभ्यास हा तुमचा प्रबंधाचाही विषय होता. त्याचप्रमाणे असीम क्षितिज आणि केवड्याचे पान अशी ही पाच तुमची जे ग्रंथ आहेत यामध्ये संपूर्णपणे हे कवितांना आणि त्यांच्या रसग्रहणाला वाहिलेले आहेत. तर मला आवर्जून सांगायला आवडेल की साहित्याच्या रसिकांना की आपल्याला कवितेमधलं किंवा मराठीच्या कविता परंपरेतलं काय वाचायचं याचं मार्गदर्शन हवं असेल तर जरूर ही कोमरपंत सरांची पाच पुस्तकं आपण वाचायला हरकत नाही. या व्यतिरिक्त एक मगाशी मी सुरुवातीला जे दीपस्तंभासारखं काम जे सरांनी केलं असं म्हटलं तर ते एक काम आहे गोमंतकीय साहित्य आणि एकूणच मराठी साहित्य याचे मैलाचे दगड सांगणारी त्यांची जी संदर्भ मूल्य असलेली पुस्तकं आहेत त्याचा थोडासा ओझरता उल्लेख करते. त्यातलं सगळ्यात पहिलं 1992 साली जर झालं होतं प्रकाशित ते वाङ्मयीन संदर्भ आणि अवलोकन ज्या पुस्तकामध्ये कथा कविता कादंबरी ललित वैचारिक असं सगळंच तुम्ही घेतलं होतं. तर ते आणि आत्ता अगदी अलीकडे 1 महिन्याभरापूर्वी प्रकाशित झालेलं साहित्याचे मानदंड मराठीचे मानदंड या पुस्तकापर्यंत जी तुम्ही सगळी लिहिली आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. गोमंत भूमीच्या सौंदर्याबद्दल आणि सांस्कृतिक संचिताबद्दल मला अतिशय अभिमान वाटतो आणि त्या संचिताचे संस्कार झाल्यामुळे मागच्या पिढ्यांचीच नव्हे तर नंतरच्या पिढ्यांची जडणघडण झाली असं मानणारा मी आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये गोमंतकातल्या प्रज्ञावंतांनी आणि प्रतिभावंतांनी चिवटपणे आणि जीवटपणे भारतीयत्वाचा धागा अभंग ठेवला. त्यांचा केवळ कृतज्ञता बुद्धी म्हणून नाही तर डोळसपणे आपण परिशीलन करून लिहायला पाहिजे आणि आपला वारसा माझ्या नंतरच्या पिढीला हा सांगितला पाहिजे हे दायित्व लक्षात घेऊन मला हे पुस्तक लिहावंसं वाटलं. बरोबर. आणि त्यानंतर तुम्ही जी लिहिली होती ज्याच्यामध्ये अगदी जे परवा आलंय ते म्हणजे अगदी लोकमान्य टिळकांपासून भारत सासणींपर्यंत असा एक साहित्यिक प्रवास आहे ज्याला मराठीचे मानदंड असं म्हटलंय. आणि अजून एक 81 लेख असलेलं अनुबंध नावाचं जे तुमचं पुस्तक आहे तर ज्याच्यामध्ये 150 वर्षामध्ये जे मराठी सारस्वतामध्ये घडलंय तर त्याचा खूप मोठा एक आढावा आणि खूप मोठं रसग्रहण आस्वादन असं तुम्ही केलं आहे तर या दोन्ही पुस्तकांबद्दल थोडंसं आपल्याला सांगता येईल का संक्षेपाने सांगायचं झाल्यास. अनुबंध आणि मराठीचे मानदंड याच्यामध्ये एक अनुबंध आहे. तर अनुबंधमध्ये ज्या व्यक्ती आलेल्या आहेत त्यातल्या काही व्यक्ती पुन्हा एकदा मराठीचे मानदंडमध्ये आलेल्या आहेत. म्हणजे या पुस्तकाला असं आपण म्हणूया की अधोरेखित म्हणूया. हा बरोबर. तिथं लोकमान्याच्या गीतारहस्याची तोंडओळख होती. हा केवळ तोंडओळख करून घेण्यासारखा ग्रंथ नाही. बर. डॉक्टर पुगळ सहस्रबुद्धेंनी असं म्हटलेलं होतं ग्रंथसत्ता या याच्यामध्ये की 4 पुस्तकांचा त्यांनी उल्लेख केलेला होता. विस्तार भयास्तव त्या सगळ्यांचा मी आता इथं उल्लेख करत नाही. तर एका पिढीचं जीवन जीवित ध्येय आणि पुढील दिशा त्या ग्रंथाने घडवली होती. बर. तर हा ग्रंथ केवळ बासनामध्येच गुंडाळून ठेवायचा का? बर. तर गीता रहस्यामधला कर्मयोग काय आहे याचं केवळ कुतूहल म्हणून नाही तर एकदा समग्रतेने जो संवेदनक्षम वयामध्ये महाविद्यालयीन वयामध्ये मी वाचलेला होता तर गीता रहस्याच्या शताब्दीच्या निमित्ताने त्याचा पुन्हा अभ्यास सुरू केला आणि आधुनिक कालखंड तेथून सुरुवात झाल्यामुळे तेथून जे आज लिहिते लेखक आहेत भारत सासणे तेथपर्यंत आणून भिडवावा. बर. म्हणजे आपण जुन्याच काळामध्ये रमतो असं वाटू नये तर नव्या प्रवाहाशी सुद्धा जोडून घेणं आवश्यक आहे आणि नवीन प्रवाह आत्मसात केल्याशिवाय आपण अध्ययावत होत नाही. आपली अभिरुची
संपन्न होत नाही. बरोबर, पण तुम्ही तुमच्या अभिरुचीच्या संपन्नतेसाठी जे केलं तर त्याचा आम्हाला आज खूप मोठा संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोग होतोय हे मी नक्कीच इथे नमूद करेन. आमचा तुमचा असं कसं नसून मला वाटतं हा सर्वांच्या अभिरुचीचा लघुत्तम साधारण विभाजक आहे असं मला वाटतं. वा, अजून एक अनुबंधबद्दल की हे जे लेखन झालं अनुबंधमधलं सगळं, तर हे या विषयावर एक पुस्तक करायचं म्हणून झालं का वेगवेगळ्या निमित्तांनी हे लेखन घडत गेलं? आपली जी श्रद्धास्थानं जी आहेत त्याच्यावर प्रसंग परत्वे लिहावं त्यावेळी तो क्रम ठेवला नाही, अनुक्रम ठेवला नाही. जसं त्या त्या वेळेला जे जे मनामध्ये तरंग उमटले त्या त्याप्रमाणे लिहित गेलो. कारण एक गोव्यामध्ये एक असा पूर्ण 20 वर्षांचा काळ होता ज्याच्यावर माधव गडकरींसारखे संपादक आणि नारायण आठवलेंसारखे संपादक हे गोव्याच्या वर्तमानपत्रांमध्ये होते आणि त्यांच्याशी तुमचाही खूप निकटचा संबंध होता. तर त्यांच्या ह्या गोव्यामध्ये असण्याच्या काळाचा आणि कार्याचा आणि तुमच्या लेखनाचा असा काही संबंध आहे का? निश्चितपणे आहे. ज्यावेळी माधव गडकरी गोव्यात आले तेव्हा म्हणजे 1967 ते आले, म्हणजे त्यावेळी मी इंटरच्या वर्गामध्ये येतो. तत्पूर्वी असा महाराष्ट्र हे 2 भागामध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेलं लेखन मी महाराष्ट्र टाईम्समधून वाचलं होतं. महाराष्ट्र टाईम्स 62 सुरू झाला आणि गोमंतक 62. तर माधव गडकरींकडे माहिती भरपूर होती महाराष्ट्राच्या संचिताचा आणि मराठी भाषेचा आत्मीयतेचा अंश त्याच्यामध्ये होता आणि नव्या पिढीला आपण ती माहिती कोणत्या स्वरूपात द्यावी त्याच्याविषयीचा एक उत्कटतेचा भाग होता. बरोबर, आणि त्यामुळे तुमचं खूप लेखन त्या काळामध्ये या काळामध्ये विद्यार्थी दशेमध्ये हा संस्कार महत्त्वाचा ठरला. आणि पुढे तुम्ही गोमंतकचं संपादक पद नारायण आठवले यांच्याकडे वगैरे आलं त्या काळामध्ये तो माझा अध्यापनाचा काळ होता आणि अध्यापनाचा काळ असल्यामुळे समीक्षा लेखन वगैरे करणं असं ठरवून होत नाही. तर आपण जो व्यवसाय करतो तो व्यवसायच आपल्याकडून मागणी करत असतो. बरोबर, आणि त्यातूनच हे निर्माण झालं अनुबंध. तर अशी तुमची जी लेखन संपदा आहे ती अशीच चालू राहू दे. म्हणजे आता 13 पुस्तकांचा खूपच धावता आढावा आपण वेळेअभावी घेतला, पण मला असं वाटतं की तुमच्याशी अजून एकदा बातचीत करायला आम्हाला नक्की आवडेल, कारण आजच्या एका भागामध्ये खूप गोष्टी बोलायच्या राहिल्यात. असं म्हणता येईल रसिक हो की आज कोमरपंत सरांचं त्यांचं स्वतःचं जीवन आणि त्याने लिहिलेली 13 पुस्तकं याच्याबद्दल थोडक्यात आपण बोललो. त्यांना राज्य सांस्कृतिक साहित्यिक पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळालेत आणि एकूण साहित्यावरचं त्यांचं भाष्य आपल्याला आणि समीक्षा या विषयावरचे त्यांचे मनोज्ञ विचार ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आणखी एका भागामध्ये आपण त्यांना भेटूया. कोमरपंत सर, मी पुन्हा एकदा येण्याचं तुम्हाला आमंत्रण देतानाच आजच्या साहित्य दर्पणच्या या भागामध्ये आपला निरोप घेते. धन्यवाद. संगीताताई नमस्कार.